नमस्कार, प्रतिभा किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनणार आहोत खमंग असे कढी गोळे, एकदम खायला चविष्ट आणि रुचकर सुद्धा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मी, त्यामध्ये दही घातलेलं आहे, एक फुलपात्र, हे घरचे बनवलेले दही आहे, फ्रेश आहे। त्यामध्ये दोन चम्मच बेसन घालणार आहे आपण, 4 ते 5 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत, 1 लसूणचा छोटा गाठा घेतलेला आहे आपण, लसूण पाकळ्या घालणार आहे आपण, 1 छोटा चम्मच जिरं घालणार आहे, कढीपत्ता घालणार आहे आणि थोडासा कोथिंबीर घालणार आहे। थोडंच प्रमाणात घालणार आहे, नाहीतर कढीचा रंग खूप हिरवा येणार आहे। आणि हे मिश्रण मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहे। थोडं पाणी घालूया, बघा आपले मिश्रण ग्राइंड करून झालेले आहे। गॅसवर कढी ठेवलेली आहे, त्यामध्ये एक पडी तेल घातलेलं आहे मी। तेल छान तापल्यानंतर आपण त्यामध्ये मोहरी घालूया छोटा चम्मच, जिरं घालूया, एक ते दोन चुटकी त्यामध्ये आपण हिंग घालणार आहे, लवंग घालणार आहे 3, 5 ते 7 मिरी घालणार आहोत आपण आणि मेथीदाणासुद्धा घालणार आहोत छोटा चम्मच, आणि कढीपत्ता घालणार आहोत त्यामध्ये, आणि छोटा चम्मच हळद घालणार आहोत, आणि त्यामध्ये कढीचं मिश्रण छान टाकून घेणार आहोत। आता आपण आपली डाळ वाटून घेणार आहोत। 2 तास मी भिजू घातलेली डाळ आहे आणि चाळणीमध्ये सुकून घेतलेली आहे। त्यामध्ये आपण कढीपत्ता घालणार आहोत, कोथिंबीर घालणार आहोत, हळद घालणार आहोत, छोटे 2 चम्मच तिखट घालणार आहोत, जिरा पूड घालणार आहोत आपण छोटे 2 चम्मच, मीठ घालणार आहोत चवीनुसार, हे मिश्रण जाडसर आपल्याला वाटून घ्यायचे आहे। बघा आपले मिश्रण तयार झालेले आहे मिक्स करून। आता आपण गोडे तयार करायला घेऊया। गोडे मीडियम साईजचे बनवूया। बघा कढीला उकडी आलेली आहे, आता आपले गोडे सोडूया। आपल्याला गोडे हे उकडीवर सोडायचे आहे। गोडे शिजेपर्यंत आपल्याला गॅस हा फास्टच करायचा आहे। कोथिंबीर घातली आपण, मीठ घालूया 1 चम्मच। गोडं शिजेपर्यंत आपण गोड्यांना चम्मचने फिरवणार नाही। 1 ते 2 मिनटं झाल्यानंतर आपण चम्मचने गोड्यांना फिरून घेऊया मग, नाहीतर सारखे गोड्यांना फिरवले तर गोडे आपले तुटू शकतात। गोडे शिजायला 4 ते 5 मिनटं लागतात। आपण कढीवर झाकण ठेवणार नाही, नाहीतर गोडे आपले थोडे चिकट होतात। थोड्या वेळाने आपण चम्मचनी अलगद गोडे थोडे फिरून देऊया। हळूहळू गोडे फिरूया, नाहीतर आपले गोडे तुटू शकतात। बघा आपले खमंग अशी कढी गोडी तयार झालेली आहेत।
शिजायला 5 ते 10 मिनट लागतात। काही वेळाने मंद आचेवर कढीला शिजू द्यायचे 5 मिनिटांनंतर। बघा आपले कढी गोळे तयार झालेले आहे, डिशमध्ये घेऊया। बघा आपले गोळे कुठेच तुटलेले नाही आहे। रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा। थँक्यू।